हॅलो एव्हरीवन, राणीज गिफ्ट क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत टायनी अल्बम। त्यासाठी लागणारं साहित्य आहे इरेझर, पेन्सिल, स्कोरिंग टूल, त्याच्यानंतर मी घेतले एक सीजर। आपल्याला एक लागणार आहे कार्डस्टॉक पेपर। तुम्ही कोणत्या कलरचा घेऊ शकताय, मी ते सिल्वर कलर घेतलं। तर आता बघूया, आपण स्टार्ट करूया। जे मेजरमेंट्स मी दाखवते ते तुम्हाला इथे क्लिअरली दिसत असतील, तरी मी सांगते 7 सेंटीमीटरचे मी डॉट घेते। ते डॉट्स घेतल्यानंतर एक त्यावरून एक आपण लाईन मारून घेऊया। मी हा कार्डस्टॉक पेपर जो घेतलेला आहे तो A3 साईजचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय मी सगळीकडे 7 सेंटीमीटरचे डॉट्स आखून घेते। सात सेंटीमीटरची लाईन आखून घेतल्यानंतर आपण त्याच लाईनवर 6 सेंटीमीटरचे डॉट्स आखून घेऊया। सिक्स सेंटीमीटरचे डॉट्स त्या लाईनवर आखून झाल्यानंतर तसंच वरच्या साईडला सुद्धा, म्हणजे त्या लाईनच्या वरती जी लाईन आहे, मीन्स आपला कार्डस्टॉक पेपर जिथून स्टार्ट होतो त्या लाईनवर सुद्धा आपण 6 सेंटीमीटरचे डॉट्स आखून घेणार आहोत आणि ते डॉट्स दोन्ही जोडणार आहोत। लाईन जोडून झाल्यानंतर तुम्ही परत एकदा स्केलमध्ये सर्व मेजरमेंट्स तुम्ही बरोबर घेतलेले आहेत की नाही ते तुम्ही चेक करा। 12 वेळेस असं होतं की मेजरमेंट चुकीचे घेतल्यामुळे पुढचा जो रिझल्ट असतो तोही चुकीचा येतो, त्याच्यामुळे परत परत आपण मेजरमेंट चेक केले तर ते काय वाया जाणार नाही। म्हणून मी स्वतःही जेव्हा बनवत असते काही क्राफ्ट्स तेव्हा परत परत मेजरमेंट चेक करते, जेणेकरून मला डबल काम होणार नाही। आपल्याला पेजेस जरा जास्त हवे आहे, मीन्स जो अल्बम बनवायचा आहे छोटा, त्यासाठी आपण जास्त स्लाइड्स बनवणार, त्याच्यामुळे मी परत एकदा तेच मेजरमेंट रिपीट करते आणि दुसरी एक पट्टी तयार करते। आपण जे मेजरमेंट्स घेतलेले आहेत ते आपण आता कट करणार आहोत। तर मी कसं कट करते ते तुम्ही नीट बघा।
कटिंग केल्यानंतर तुमच्या हातात दोन पट्ट्या आले असतील. आपल्याला त्या पट्ट्यांचे पेजेस बनवायचे आहेत, म्हणून 7-7 सेंटीमीटरचे दोन भाग असे मी ते कट करते. हे जे पार्ट्स आपल्या हातात आलेले आहेत, मीन्स आपण 7-7 सेंटीमीटरचे जे दोन पार्ट्स घेतलेले आहेत पेजेसचे, तर ते आपल्याला फोल्ड करायचे. त्याच्यामुळे ते स्कोरिंग टूलने आपण फोल्ड करायला आपल्याला इजी जाईल, म्हणून स्कोर करूया. सर्व पेजेस स्कोर करून झाल्यानंतर ते फोल्ड कसे करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तुम्ही प्लीज काळजी नाही करा, कारण चुकीचं फोल्ड केलं गेलं तर पूर्ण तुमचा जो टायनी अल्बम आहे तो चुकीचा होऊन जाईल. जे फोल्ड केलेले पेजेस आहेत त्याचा आता आपल्याला अल्बम बनवायचा आहे, म्हणून आपण पेजेसच्या एका साईडला फेविकॉल लावून जे दुसरे पेजेस आहेत ते एकमेकांना जोडणार आहोत. ते कसे जोडायचे आहेत ते मी व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. सर्व पेजेस एकमेकांना जोडून झाल्यानंतर त्याला थोडंसं ड्राय करण्यासाठी आपण थोडा 15-20 मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया. त्याच्यावर काहीतरी थोडंसं वजन राहील अशी वस्तू ठेवा. मी फेविकॉलची पॉटरी ठेवते. बघूया आपण आता ड्राय झाल्यानंतर आपला अल्बम कसा दिसतो. अल्बम ड्राय झाल्यानंतर आपल्याला थोडंफार समजलं असेलच की थोड्याशा चुकीमुळे
जी फिनिशिंग आहे ती चुकीची येते, त्याच्यामुळे जो एक्स्ट्रा पेपर जो बाहेर दिसतोय आपल्याला तो आपण कट करून घेऊया। असं तुम्ही पूर्ण अल्बमचं चेक करून घ्या आणि तुम्हाला जिथे जिथे वाटेल की पेपर बाहेर दिसतोय किंवा थोडंसं फिनिशिंग नाही दिसत आहे तुम्ही कैची नाही फिनिशिंग देऊ शकता। अल्बम रेडी तर झालाय आपला, पण त्याचं कवर पेज बनवायचं आहे, त्याच्यामुळे आपण आता सेम डायमेन्शन घेणार आहोत। मी आता घेते इथे 7 सेंटीमीटरची लाईन, मेन डॉट घेते, तसेच पुढील डॉट घेते 7 सेंटीमीटर। तुम्हाला आता अंदाज आला असेलच की आपला अल्बम किती मोठा झाला आहे, त्याच्यानुसार तुम्ही हे 7 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेतल्यानंतर लाईन आखून घेऊन आपण ते कट करून घेऊया। अल्बमचा अंदाज घेतल्यानंतर आपण फेविकॉल लावून हे जे कवर आहे त्याच्या एका साईडला हे अल्बम स्टिक करून घेऊया। आपला अल्बम तर रेडी झाला आहेच, पण आपल्या अल्बमवर जे फेविकॉलचे डाग आहेत तुम्हाला दिसत असतीलच, और तुम्ही बनवत असाल तर तुम्हालाही थोडे जाणवले असतील। तर ते डाग घालवण्यासाठी काय करायचं, तर जास्त काही करायची गरज नाही आहे। एक कॉटनचं कापड घेऊन त्याच्यावर थोडंसं पाणी घेतलं तरी सिल्वर कलरचा जो कार्डस्टॉक असतो किंवा गोल्डन कलरचा, तर त्याच्यावर जरी पाणी लागलं तरी ते खराब होत नाही। सो मी हे पाणी घेऊन थोडंसं साफ करते। तर तुम्ही कोणता कार्डस्टॉक घेता त्याच्यावर डिपेंडिंग आहे की त्यावर पाणी लागून ते डॅमेज होते किंवा खराब होते। हे सिल्वर कलर आणि जे गोल्डन कलरचे पेपर असतात कार्डस्टॉक, ते खराब होत नाही तरी पाणी लागलं तरी। सो मी हे स्वच्छ करून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेलच की आपला अल्बम कसा झाला ते।
तर आपला टायनी अल्बम रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि सिल्वर कलरचे कार्डस्टॉक असतात त्यांना मिरर शीटसुद्धा म्हणतात, तर तुम्ही याच्यावर फोटो स्टिक करून तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला गिफ्ट म्हणून देऊ शकता।